औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा एक दिवसीय सांकेतिक पदभार जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या इयत्ता 9वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने स्वीकारलाय. ही विद्यार्थिनी मलकापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिकत आहे. तिचे वडील मलकापूर येथील मोटर मेकॅनिक म्हणून गॅरेजवर काम करतात. ही विद्यार्थिनी अत्यंत हुशार असून तिला भविष्यात शिक्षक व्हायचे असे तिने सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी आज सहरीज केवल या विद्यार्थिनीला आपल्या पदाचा सांकेतिक पदभार देऊन सन्मान केला आहे. आज जिल्हावासियांना ACP नवीन महिला रुजू झाल्याची बातमी मिळाली तेव्हा शहरात एकच चर्चा सुरू झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक लाल दिव्याची गाडी येताच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले व त्या गाडीचा दरवाजा शिपाया यांनी उघडला व त्या गाडीतून एक शालेय विद्यार्थिनी उतरली आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी यांचा परिचय पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी करून दिला व त्यानंतर नवीन पोलीस अधीक्षक कुमारी सहरीज केवल यांना त्यांच्या खुर्चीत विराजमान केले. दरम्यान काही भेटण्यासाठी व तक्रार देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक महिला पुरुष हे आले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना कारवाई करण्याचे आदेशसुद्धा त्यांनी दिले. 8 मार्च 2020 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही 2 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये महिला सक्षमीकरण सप्ताह याचं आयोजन केलेलं आहे आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज पोलीस अधीक्षक बुलढाणा या पदाचा सांकेतिक प्रभार मलकापूर जिल्हा परिषद शाळा येथील इयत्ता 9वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सहरीज कवल यांना या SP बुलढाणा या पदाचा सांकेतिक प्रभार सोपवलेला आहे. याची संकल्पना जी आहे, आम्ही कळी उमलताना क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन या उपक्रमामध्ये अंतर्भूत केलेली होती. आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया सुमनचंद्रा मॅडम यासुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि विद्यार्थिनींना महिलांना कशा प्रकारे सक्षम आणि समर्थ केलं जाईल याबद्दलचा हा कळी उमलताना प्रकल्प आहे. या प्रतिनिधी रवींद्र सुरशेसह आधार न्यूज बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.